अरुणा ऑल इन वन चैनल मध्ये तुमचं परत स्वागत आहे। आज आपण करूया इंस्टंट बिर्याणी। त्याच्यासाठी मला कमेंट्स होता आणि आज तुम्हाला मी रेसिपी बिर्याणीची साधी आणि सोपी रेसिपी दाखवणार आहे। चला बघूया। बिर्याणीसाठी लागेल आपल्याला 1/2 किलो चिकन, 2 ते 3 टोमॅटो जे ह्या पद्धतीने कट करून घेतलेले आहे, थोडासा पुदीना, 3 ते 4 कांदे जे ह्या लांब पद्धतीने कट करून घेतलेले आहे, लसूण, हळद, लाल तिखट, थोडंसं तूप, मीठ, बिर्याणी बनवण्यासाठी तेल आणि रंग हिरवा आणि लाल। बिर्याणीसाठी लागेल आपल्याला बासमती तांदूळ, तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता। आणि बिर्याणी तांदूळ शिजवण्यासाठी आपल्याला लागेल 3 ते 4 तेजपत्ता, चक्री फूल, मोठी इलायची, थोडी दालचिनी आणि आपल्याला बिर्याणी बनवण्यासाठी सुहाना बिर्याणी मसाला। कढई आपली गरम झालेली आहे, आता आपण यामध्ये तेल घालूया। कांदा आपण तळून घेऊया। चिकन घेऊया, एक चमचा मिरची पावडर, एक चमचा हळद, बारीक केलेला पुदीना, बारीक चिरलेले टोमॅटो, आपला बिर्याणी मसाला। तुम्ही कुठलाही बिर्याणी मसाला या म्हणजे यूज करू शकता। हे ह्या पद्धतीने असा टाकायचा, बारीक चिरलेला लसूण, आणि आपला जो तळून ब्राउन झालेला कांदा आहे तो यामध्ये घालायचा बिर्याणी मसाला। सवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं, कारण बिर्याणी मसाल्यामध्ये मीठ असतं, त्यामुळे थोडंसंच घालायचं। आणि आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया। आपण हे सगळं साहित्य चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊ आणि याला आपलं बिर्याणी राईस शिजेपर्यंत याला मॅरिनेट होऊ देऊ। आता आपण बिर्याणी राईस शिजवून घेऊया। त्यासाठी मी हे पाणी घेतलंय, त्यामध्ये 2 ते 3 तेजपत्ता, 2 ते 3 लवंग, छोटी इलायची, दालचिनी, 2 ते 3 काळी मिरी आणि चवीपुरतं थोडं मीठ। आता ह्या पाण्याला उकळी येऊ देऊ आणि त्याच्यानंतर आपण आपले तांदूळ यामध्ये टाकूया। पाणी आपलं छान उकळलेलं आहे, आता यामध्ये आपण तांदूळ घालूया। तांदूळ आपण चांगले शिजून घेऊया, म्हणजे थोडेसे हे शिजायला पाहिजे। तांदूळ आपले छानपैकी शिजले, आता आपण यामध्ये काढूया। छानपैकी आता आपण ह्या तांदूळाला गार होऊ देऊ आणि हे गार होईपर्यंत आपलं मॅरिनेट झालेलं चिकन आता आपण शिजवून घेऊ। अगदीच थोडं तेल घालूया। आता आपलं मॅरिनेट झालेलं चिकन यामध्ये घालूया।
आता आपण 5 ते 10 मिनिट यामध्ये शिजवतो। आपल्याला हा कांदा आता तळून घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ घालून याला मिक्स करून 10 ते 15 मिनिट मॅरिनेट होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही हा कांदा तळून एकदम क्रिस्पी हा कांदा तयार होतो। आपलं चिकन आता रेडी आहे, यामध्ये आता आपण राईस घालूया। तूप घालूया, बिर्याणी आपली रेडी झाली। आपली इंस्टंट बिर्याणी तयार आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कमेंट्स करा आणि लाईक करा आणि सबस्क्राइब करा माझ्या चॅनलला।